कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। रशियाहून मायदेशी परतलेल्या कुमारी डॉक्टर मानसी वाघ यांचे नेवासा येथे रशियाहून मुंबई व तेथून नगर येथे 7 दिवस क्वारंटाईन होऊन नेवासा येथे मायदेशी परतलेल्या कुमारी डॉक्टर मानसी भाऊसाहेब वाघ यांचे नेवासा येथे स्वागत करण्यात आले। कोरोनाच्या संकटात शिक्षणामुळे रशियात अडकलेली असताना नामदार शंकरराव गळाख यांच्या अथक प्रयत्नामुळे मी मायदेशी सुखरूप पोहोचल्याचा आनंद झाला असल्याचे प्रतिपादन कुमारी डॉक्टर मानसी वाघ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले। याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना डॉक्टर मानसी वाघ म्हणाल्या की जिल्हा अहमदनगर मी MBBS चे शिक्षण घेत आहे रशियामध्ये। May 2015 मी रशियामध्ये MBBS चे शिक्षण घ्यायला गेले। आता मला MBBS चे शिक्षण घेऊन 5 वर्ष पूर्ण झालेले आहे। यावर्षी माझं 6वं वर्ष चालू होणार आहे। दरवर्षी मी सुट्ट्यांना घरी यायचे आई वडिलांना भेटायला, पण यावर्षी कोरोना व्हायरसमुळे आणि सगळं जग लॉकडाऊन असल्यामुळे यावेळेस यायची शक्यता खूप कमी होती। पण बरं, कोरोनाचं संकट पूर्ण जगभर या ठिकाणी घोंगावत असताना यावेळेस आस लागली असताना आपल्या मायदेशी परळची आणि मायदेशी येत असताना तुला कोणते कोणते संकट आले या ठिकाणी सामोर जावं लागले? तसं बघायला गेलं तर रशियामध्येही लॉकडाऊन होतं। हॉस्टेलमध्ये वगैरे आम्हाला क्वारंटीन करून ठेवलेलं, आम्हाला बाहेर येण्या जाण्याचा बिलकुल चान्स नव्हता। आठवड्यातून आम्ही एकच दिवस, ते पण 8 जणांमधून फक्त 2 मुली बाहेर सामान आणायला जायच्या। आणि हॉस्टेलमध्ये राहता राहता आम्ही ऑनलाईन शिक्षण पण घेत होतो, पण हॉस्टेलमध्ये 3 महिने राहणं, ते वातावरण, रोज नवीन नवीन न्यूज बघायला भेटायच्या की महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस वाढतंय, रशियामध्ये कोरोना व्हायरस वाढतंय, त्यामुळे फार टेन्शन यायचं की घरचे सुरक्षित आहेत का, आपण सुरक्षित राहू का, आपण परत घरी जाऊ की नाही, ही चिंता रोज असायची। भारत मिशन अंतर्गत तुझे प्रयत्न चालू असताना त्याला यश येत नव्हतं, शेवटी काय उपाययोजना केली? मी 2-3 वेळेस इंडियन रशियन एम्बसीमध्ये कॉल केलेले की फ्लाईट्सचं काय आहे, मुंबईला किती फ्लाईट जाणार आहेत, पुण्याला फ्लाईट जाणार पण आहेत की नाही, पण तिथून मला व्यवस्थित त्या लोकांचा रिप्लाय भेटत नव्हता। मग त्यानंतर मी माझ्या आई वडिलांना डॉक्टर मनीषा भाऊसाहेब वाघ व भाऊसाहेब मोहनराव वाघ यांना सांगितले की प्रयत्न तुम्ही पण चालू करा की मला घरी परत यायचं आहे। तर त्या दोघांनी माननीय नामदार शंकररावजी गडाख यांना कॉन्टॅक्ट केला व त्यांनी आम्हाला मला परत मायदेशी पोहोचण्यासाठी खूप सहकार्य केले। नेवाशीचे भूमिपुत्र असलेल्या माननीय शंकररावजी गडाख साहेब यांच्या प्रयत्नांमुळे मी लवकरात लवकर घरी पोहोचू शकले, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो। देशाची सेवा मानसी, अत्यंत जिद्द चिकाटीने तू या ठिकाणी 5 वर्ष कशी गेली, लोकाला जिल्हा सोडून बाहेर जायला, घर सोडून बाहेर जायला फार नकोसं वाटतं, तू आपली ही मायभूमी सोडून गेली, कशी काढली 5 वर्ष रशियामध्ये? आई वडिलांच्या प्रयत्नांनी व त्यांच्या खूप मेहनतीने आणि माझ्या नातेवाईकांनी, माझ्या मित्रमंडळींनी मला खूप सहकार्य केले। तिथे राहणे एवढे सोपे नाही, घर सोडून राहणेही सोपे नाही, पण तरी सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी माझे 5 वर्ष तिथं खूप व्यवस्थित काढले। आता तुला नंतर शेवटचं वर्ष 6वं वर्ष पूर्ण केल्यानंतर तू वैद्यकीय क्षेत्रात दाखल झाल्यानंतर डॉक्टर झाली, तुला बाहेर राहूशी वाटन किंवा आपल्या मायभूमीत सेवा करण्याची इच्छा आहे, त्याची काय इच्छा आहे? माझं MBBS पूर्ण झाल्यानंतर मी वापस आपल्या मायभूमी येऊनच लोकांची सेवा करू इच्छिते। माझी आई डॉक्टर मनीषा भाऊसाहेब वाघ ही स्त्रीरोग तज्ज्ञ आहे। नेवासा तालुक्यामध्ये तिचं खूप नाव आहे।
कधीही कोणत्याही गोरगरिबांचा किंवा श्रीमंताचा भेदभाव न करता तिने कायम सगळ्या डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन न होऊ देता नॉर्मल डिलिव्हरी केल्या आहेत. तिने खूप कष्टाने सगळं उभारलेलं आहे आणि मी त्याबद्दल खूप अभिमान आहे मला तिचा. आणि मलाही तिच्यासारखंच व्हायचं आहे, त्यामुळे मी MBBS ला जायचं चूज केलं. आणि माझे वडील भगवान मोहनराव वाघ हेही समाजसेवेत असतात, त्या दोघांचा प्रेरणा घेऊन मी आज इथं पोहोचली आहे आणि त्यांच्यासारखंच पुढेही मी चांगलं काम लोकांसाठी करत राहणार. मला मायदेशी परतण्यासाठी नामदार शंकररावजी गडाख पाटील यांनी जे प्रयत्न केले त्यांच्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते. आणि मी डॉक्टर मानसी वाघ ह्या मायदेशी परतल्यानंतर त्यांचे आप्तेष्ट नातेवाईकांनी भेटून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मायदेशी परतल्यावर मानसी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चौहान, नेवासा.